हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही जर फर्स्ट टाइम माझ्या चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपलोड्स तुम्हाला इझिली अवेलेबल होतील। आज मी घेऊन आली आहे अशीच एक रेसिपी जी ढगाळ वातावरण झाल्यावर सगळ्यांनाच खायला आवडेल, जी की मिश्र डाळींचे पकोडे म्हणजेच भजी। ज्यादातर लोक ही रेसिपी पावसाळ्यात चहासोबत खायला पसंत करतात। चला तर बघूयात ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य। त्याची लिस्ट मी इथे तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। साठी लागणारे साहित्य आहे 2 टेबलस्पून मसूर डाळ, 2 टेबलस्पून तूर डाळ, 3 टेबलस्पून उडीद डाळ, 2 टेबलस्पून मूग डाळ, 3 मोठे चमचे चणा डाळ हरभरा डाळ, कोथिंबिरी, 15 ते 20 पाकळ्या कढीपत्ता, 1 इंच अद्रक, 2 पाकळ्या लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि पाणी वापरले, चवीनुसार मीठ, 1/2 टेबलस्पून ओवा, 1/2 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मिर्च पावडर, 1/2 टेबलस्पून जिरा। प्रथम आपण एक भांडे घेणार आहोत, त्यामध्ये या सर्व डाळी आपण ॲड करणार आहोत। या सर्व डाळी मी स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत। सर्व डाळी मी ॲड केल्यात। आता या डाळी आपण धुवून घेणार आहोत। मी त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातले आणि स्वच्छ हाताने धुवून घेते त्या डाळी, तुम्ही बघू शकताय। 1-2 वेळा या डाळी आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत। डाळ मी धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये मी नंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालते। 1.5 ग्लास पाणी मी इथं वापरलेलं आहे। हे डाळ आपल्याला 3 ते 4 तास भिजत ठेवायची, रेस्टसाठी ठेवूया। तोपर्यंत आपण हिरवी मिरची आणि बाकीचे पदार्थ बारीक करून घेऊया। त्यासाठी मी एक इथं मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आपण हिरवी मिरची ॲड करणार आहोत। तुकडे करून टाकते मी जेणेकरून इझिली होईल। 1 इंच अद्रक, 2 पाकळ्या लसूण, कढीपत्त्याची पाने, ओवा, जिरा, थोडंसं मीठ एकदम किंचित आणि कोथिंबिरी, ह्याची मी एक पेस्ट बनवून घेणार आहे। ही मी पेस्ट बनवून घेतलेली आहे, तयार आहे पेस्ट, तुम्ही बघू शकताय। एकदम बारीक अशी पेस्ट बनलेली आहे। चला तर आता जाऊयात डाळीकडे। डाळ रेस्ट झाली असणार आहे, बघू शकताय डाळ फुलली आहे। आता यातलं पाणी काढून घ्यायचे, स्वच्छ पाणी टाकून एकदा डाळ धुवून घ्यायची आहे। आणि हे डाळ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत, त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये आता ॲड करूयात हिरवी मिरचीचा ठेचा, जो आपण आत्ता मिक्सरमधून काढलेला आहे। तिखट आवडत असेल तर लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार तिखट वापरा तुम्ही कमी जास्त। हळद, मीठ, मीठ घालताना लक्षात ठेवा आपण हिरवी मिरचीमध्ये पण मीठ घातलेलं आहे। हे मी आता एक पेस्ट बनवते, खूप बारीक पेस्ट अशी नाही बनवायची आहे, त्याची भरड करून घ्यायची आहे आपल्याला। असं तुम्ही बघू शकताय। आता ही माझी पेस्ट बनवून ही भरड मळून तयार आहे। मी एका भांड्यामध्ये काढून घेते, बघू शकता याचा टेक्स्चर कसं आलंय। आणि हे मिश्रण एकदम सगळे पदार्थ मिक्स झाले त्यामध्ये, बघू शकताय कलर एकदम छान आलाय त्याला। आता आपण फ्राईंगच्या प्रोसेसला जाऊ। गॅसवरती एक मी कढाई ठेवते, गॅस चालू करते, मध्यम फ्लेमवरती मी गॅस ठेवला आहे।
कढ़ाई मध्ये तेल ओतते आहे, तेल थोडं गरम होण्याचा वेट करूया. तेल गरम झालं की नाही थोडंसं टाकून बघूयात आपण. तुम्ही बघू शकताय, थोडा वेळ थांबूया. तेल गरम झालेलं आहे, आता आपण हे काढून घेऊयात आणि आपण यामध्ये आता आपले भजी किंवा पकोडे फ्राईंगसाठी टाकू शकतो. पकोडे टाकताना मी हाताचा वापर नाही केलेला आहे, 2 स्पूनचा यूज करून मी पकोड्यांना गोल असा आकार देते. तुम्ही असं करू शकता, एका स्पूनमधून दुसऱ्या स्पूनमध्ये आणि परत पहिल्या स्पूनमध्ये असं करत पकोड्यांना गोल आकार आपण देऊ शकतो. याच्याने हातही घाण होणार नाही आणि तेलाचं पोळेल याची भीतीही नाही वाटणार. खूप इझी ट्रिक आहे ही, तुम्हीही अशा पद्धतीने बनवू शकता. 2 पकोड्यांमध्ये थोडंसं अंतर ठेवा, जेणेकरून पकोडे पलटताना ते एकमेकांना चिटकणार नाहीत. तुम्ही पकोडे जेवढे मावतील तेवढेच घालायचे. हे स्पूनच्या साहाय्याने खूप इझिली बनतं आणि तुम्ही ट्राय करून बघू शकता. हे पकोडे तोपर्यंत फ्राय करायचे जोपर्यंत हे ब्राऊन कलरचे होत नाही. एक साइड भाजून झालेली आहे, पलटून घेते मी. पकोड्यांना गोल्डन कलर येतोय, ब्राऊन कलरचे झालेले आहेत पकोडे. आपले पकोडे रेडी आहेत, काढून घेऊयात. एका डिशमध्ये पकोडे काढून घेते मी, हे जे राहिले ते पण काढून घेते जेणेकरून आपलं तेल खराब नाही होणार. बाकीचे पकोडे मी करून घेते. चला, तयार आहेत आपले पकोडे, तर सर्वच्या प्रोसेसला जाऊ. हे पकोडे तुम्ही टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी ह्याच्याबरोबर खाऊ शकता आणि एकदम मस्त लागतात हे पकोडे. ग्रीन चटणी मी बनवली आहे आणि त्याची लिंक मी रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे आपले पकोडे तयार आहेत. आता आपण पकोड्यांचा क्रिस्पीनेस बघूया. तुम्ही बघू शकता खूप मस्त क्रिस्पी झालेले आहे आणि आतून एकदम फ्लफी झालेले आहे. मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते, बघू शकताय. आतून पण नीट पकलेले आहेत, हे तळलेले आहेत, मस्त झाले पकोडे. कशी वाटली आजची रेसिपी ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूया अशाच एका वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत घरात राहा, सेफ राहा. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.